हॅलो फ्रेंड्स, तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत डाळ कांदा। डाळ कांदा ही अशी भाजी आहे, जेव्हा तुमच्या घरात कुठलीही भाजी नसेल तर तुम्ही ही आरामात घरी करू शकता आणि खूप झटपट आणि कमी वेळात होणारी अशी आहे आणि चवीलासुद्धा खूप स्वादिष्ट आहे। तर ह्याकरता आपल्याला लागणार आहे चना डाळ। चना डाळ जी आहे सर्वांच्या घरात असतेच असते, तर ह्याला आपल्याला 3 ते 4 तास अगोदर भिजत घालायची आहे। मी इथे घेतले आहेत 3 मोठे कांदे आणि त्यानंतर इथे आपल्याकडे 1 टोमॅटो, तुमच्या चवीनुसार टोमॅटो तुम्ही कमी जास्ती करू शकता। आणि अजून घेतलेले आहे 2 आपल्याकडे बेळगी मिरची आहे, तुमच्याकडे काश्मीरी मिरची असेल तर तुम्ही त्यासुद्धा घेऊ शकता। आता आपण ह्याला कसे कापायचे ते बघूया। कापताना तुम्ही कुठल्याही प्रकारची काप करू शकता, तुम्ही साधा आपल्या नेहमीचा जरी काप केले तरीही चालेल। मी इथे असे प्रकारे स्लाईसमध्ये त्याला कट केलेले आहे, बघू शकता। असेच ठेवले तरीही चालेल। डाळ कांदा म्हटलं की डाळ आणि कांदा वेगळी दिसली की छान वाटतं, बघू शकता। मी इथे सगळे करून घेतलेले आहे वेगवेगळे काप, असेही ठेवू शकता तुम्ही, त्याला वेगवेगळेसुद्धा करू शकता। आणि मी इथे टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे। आता आपण पॅनमध्ये तेल गरम करून घेऊया। तेलामध्ये आपण घालायची आहे मोहरी, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जिरेसुद्धा घालू शकता, पण मला नाही आवडत, मी नाही घातले। त्यानंतर आपल्याला घालायचे आहे मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला घालायची आहे लसणाच्या पाकळ्या। लसणाची मी जी काप करून घेतले, मी त्याला कुटले किंवा मिक्सरमध्ये पेस्ट न करता मी त्याचे छोटे छोटे असे काप करून घेतले आहे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्यांचे। तर ह्याला थोडंसं लालसर होऊ द्यायचं आहे, म्हणजे त्याचा सुगंध जो आहे तो आपल्या भाजीमध्ये सुंदर उतरेल आहे, बघू शकता झाले। त्यानंतर आपण इथे घालूया कढीपत्ता। कढीपत्ता आणि कोथिंबीर मला जास्ती प्रमाणात आवडते, मी जास्ती घालते। नंतर घालूया आपण बेडगी मिरची किंवा काश्मीरी लाल मिरची, त्याचे मी तुकडे करून घातलेले आहे। त्यानंतर आता हे व्यवस्थित शिजले की आपण ह्यात घालणार आहोत टोमॅटो। सर्वांना माहिती आहे की कांदा हा लवकरात लवकर शिजतो, पण टोमॅटोला जरा वेळ लागतो, म्हणून आपण इथे पहिले टोमॅटो शिजवून घ्यायचे आणि त्यानंतर वरती आपण त्याला कांदा घालायचा आहे। आता मी इथे घातलेला आहे। आता आपण जे आपले ड्राय जिन्नस आहेत ते घालून घेऊया। त्याकरता सर्वप्रथम आपण घालायचे तिखट। तिखट माझे हे नेहमीप्रमाणे रंग आणि स्पाइसनेस असे आहे। त्यानंतर हळद, जिरे पावडर, गोडा मसाला आणि मीठ। तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर तुम्ही काळा मसाला घातला तरीही चालेल। जे लोक गरम मसाला वापरतात त्यांनी गरम मसाला जरी घातला तरीही चालेल, इथे काहीही प्रॉब्लेम नाही। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण ह्यात घालणार आहोत डाळ, जी डाळ आपण भिजवलेली होती। मी इथे जवळपास छोट्या वाटीने 1.5 वाटी इतके घेतलेले आहे, ती फुलून डबल झाली। ते तुम्ही घरात किती लोकं आहेत त्या अंदाजाने तुम्हीही घेऊ शकता। डाळीच्या प्रमाणावरून आपल्याला कांद्याचे प्रमाण हे ठरवायचे आहे। आपण इथे डाळ सोबतच का घातली, कारण हा जो सगळा मसाला आहे तो डाळीमध्ये त्याचा फ्लेवर आला पाहिजे, म्हणून आपण सर्वप्रथम इथे डाळ घातली। झाकण ठेवायची आणि छान त्याला शिजू द्यायचे। झाकण ठेवून शिजवल्यानंतर बघू शकता आपली जी भाजी आहे ती किती सुंदर रंग त्याला आलेला आहे। ही 3 ते 4 मिनिटानंतरची भाजी आपल्याला दिसत आहे। थोडे डाळ वगैरे असल्यामुळे जरा थोडं आपल्याला जरा व्यवस्थित शिजवायचे आहे। तर आता इथे ही भाजी शिजलेली आहे, किती सुंदर रंग आला आहे हे दिसू शकते। तुमच्याकडे जर समजा काश्मीरी किंवा बेळगी मिरचीचे तिखट असेल तर तुम्ही तेसुद्धा घालू शकता इथे। आता आपण जे स्लाइस केलेले कांदे होते ते घातले, त्यालासुद्धा आता व्यवस्थित परतून घेऊया। परतल्यानंतर आपण ह्यावर परत थोडं 1 ते 2 मिनिट झाकण ठेवून त्याला शिजू द्यायचे आहे, म्हणजे कांदा जेव्हा नरम होईल त्यानंतर मग आपल्याला त्याची थोडा अर्धा 50% तो नरम झाला पाहिजे, इतके त्याला झाकण ठेवून शिजून घ्यायचे आहे। आता इथे व्यवस्थित मिक्स झाले, आपण झाकण ठेवूया आणि त्याला शिजू देऊया, बघू शकता। आता इथे हा आपला कांदा जो आहे हा 50% शिजलेला आहे। जसं आता आंब्याची सीझन सुरू आहे, म्हणजेच कच्ची कैरी वगैरेसुद्धा आहे, तर तुम्ही इथे जर जे आपण टोमॅटो घेतले त्याऐवजी तुम्ही जर कैरीसुद्धा घालू शकता, त्याचीसुद्धा चव अप्रतिम वाटेल। कांदा अर्धा शिजल्यानंतर मी इथे घातले आहे कसुरी मेथी, ही ऑप्शनल आहे, असेल तर घातली तरी चालेल, नाही घातले तरीही चालेल। आता आपण ह्यात थोडे पाणी ॲड करून घेऊया। पाणी ॲड केल्यामुळे काय होईल की थोडं शिजायला मदत होईल, कारण आपल्या भाजीमध्ये तेल पण कमी आहे आणि जो कांद्याला जे तेल सुटेल त्यावर ती भाजी इतकी शिजणार नाही। आणि आपली थोडीशी ग्रेव्हीसुद्धा आपल्याला भाजीला हवी आहे, तुम्हाला ड्राय हवी असेल तर पाण्याचे प्रमाण जरा कमी ठेवा। तर आता आपण इथे थोडे पाणी घालून घेऊया। पाणी घातल्यानंतर आपल्याला परत तीच सेम प्रोसिजर करायची आहे, झाकण ठेवायचे आणि त्याला शिजू द्यायचे। ही भाजी अशी आहे की अगदी झटपट
होते आणि जर घरी भाजी नसेल तर ही तर उत्तम आपल्यासाठी हा ऑप्शन आहे। ही भाजी नक्की करून बघा। चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। ही जी भाजी आहे, माझ्या ज्या रेसिपीज आहे, ह्या सगळ्या तुम्ही आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा। आता इथे बघू शकता मी झाकण ठेवून जवळपास 2 ते 3 मिनिट शिजवले। ग्रेव्हीसुद्धा बघू शकता की ती थीक आलेली आहे, काहीही न वापरता आपल्या भाजीला ग्रेव्ही अगदी थीक आलेली आहे। तर आता आपण व्यवस्थित याला झाल्यानंतर आता वरून कोथिंबीर घालून भाजीला सर्व करू शकता। बस किती झटपट झाली बघितलं ना। तर ही भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच आपण नवनवीन रेसिपी मी तुमच्याकरता प्रत्येक वेळेला घेऊन येणार आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्याच चवीमध्ये। बघा किती सुंदर रंगसुद्धा आला आहे आपल्या भाजीला, तुम्ही बघू शकता। आता मी इथे वरून कोथिंबीर घालून भाजी परत मी व्यवस्थित मिक्स करून घेईल आणि त्यानंतर ही तुम्ही चपाती किंवा तुमच्याकडे नान जे काही असेल तुम्ही ही भाजी तुम्ही प्रत्येक याच्यासोबत एन्जॉय करू शकता। बघा तर रंगसुद्धा अप्रतिम आलेला आहे, तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आता आपण ह्याला काढून घेऊया वेगळ्या एका बाउलमध्ये। बघा किती सुंदर दिसत आहे। कांदा आणि जी डाळ आहे तीसुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे। तुमच्याकडे जर मिरची नसेल तुम्ही नाही घातली तरीही चालेल, ह्यात काही काही गोष्टी ऑप्शनल आहेत। जसे तुम्ही ह्यात मेथीसुद्धा वापरू शकता, मेथी दाणे, तर मी मेथी दाणे न वापरता कसुरी मेथी वापरली, सेम टेस्ट येईल। बघा तर किती सुंदर आलेला आहे रंग आणि चव तर ही अप्रतिम आहेच आहे। तर अशीच नवनवीन रेसिपी करता चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल आयकॉन आहे त्यालासुद्धा तुम्ही क्लिक करा, म्हणजे ज्या वेळेला मी माझ्या रेसिपी पोस्ट करीन त्या तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येईल आणि तुम्ही ह्या नक्की करू शकता। चला तर भेटूया अशाच पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत थँक्यू।